जिथं गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा. आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिससाठी प्राईम लोकेशनला जागा शोधताय, सदरची जागा प्राईम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक, लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. आता बातमी आहे धक्कादायक, पाहूया सविस्तर. कडेगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी येत आहे. कडेगाव तालुक्यातील सासपडेत निर्घुण हत्या. प्रेम विवाहात मध्यस्थी करून लग्न लावल्या प्रकरणी ही हत्या करण्यात आली असून यामध्ये मयूर लक्ष्मण भोसले वय 22 वर्ष याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 9 संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मयूर लक्ष्मण भोसले वय 22 वर्ष याच्या घरी जाऊन बेकायदेशीर जमाव जमवून व हत्यारे घेऊन तुला मध्यस्थी करून लग्न लावायची हौस आहे, आज तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत संशयित आरोपींनी लाकडी दांडक्याने अंगावर पाठीवर मारहाण केली. त्यात मयूर भोसले हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यामध्ये पोपटपोळ, राजेंद्रपोळ, गणेशपोळ, शंकरपोळ, अजयपोळ, सुजयपोळ, दत्तात्रय धनवडे, अक्षय माने, रणजित मोहिते अशा संशयित 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे व पोलीस निरीक्षक हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके करत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.